आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी येते. मुंबईतल्या चेंबूरमध्ये बिल्डर संजय अग्रवाल यांनी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेली आहे. संजय अग्रवाल हे संजोना या बिल्डरचे मालक आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती घेत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. अधिक माहिती घेऊया. मनोज, हा सगळा काय प्रकारे, कधी ही घटना समोर आली आहे? संजय अग्रवाल हे संजोना जे त्यांचं बांधकाम फर्म आहे त्या फर्मचे ते मालक आहेत. आज दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरीच गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे. सध्या चेंबूर पोलीस जे आहेत ते घटनास्थळी आहेत. नेमकी कशामुळे ही आत्महत्या केली हे जरी पोलीस तपासाच्या तपासातून समोर येईल, परंतु गेले काही दिवस ते सध्या तणावाखाली असल्याची माहिती मिळते. चेंबूर पोलीस घटनास्थळी आहे. चेंबूर पोलिसांनी आता संजय अग्रवाल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सायन रुग्णालयात पाठवलेला आहे. एकूणच विकासकांनी अशा प्रकारची आत्महत्या केल्याने परिसरात सुद्धा एक खळबळ उडालेली आहे. जोपर्यंत पूर्ण माहिती समोर येणार नाही, पोलीस तपासातच ती माहिती समोर येईल, तोपर्यंत नेमकी कशामुळे आत्महत्या केली, यामागचे कारण काय आहे, ते पोलीस तपासात समोर येईल. कारण गेल्या काही दिवसापासून ते तणावाखाली होते आणि गेल्या काही महिन्यामध्ये जो बांधकाम व्यवसाय आहे त्यांचा सध्या व्यवसाय सुद्धा मंदावलेला आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे ही आत्महत्या केली की काय, कशामुळे होईल, या सगळ्या बाबींचा तपास आता पोलीस करणार आहे. मनोज, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल.